अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरस नंतर जळगाव जिल्ह्यातील रुग्णांमध्ये कोरोनाची डेटा प्लस ही नवीन आवृत्ती आढळून आली, तरी याबाबत घाबरून न जाता नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी केले। जळगाव जिल्ह्यातल्या एकाच भागातील 7 रुग्ण असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जे काही 7 रुग्ण आढळले आहेत ते जळगाव जिल्ह्यातीलच एकाच भागातील होते। जळगाव जिल्ह्यातून 100 सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते, त्यापैकी 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। या 7 रुग्णांची माहिती घेतली असता हे 7 रुग्ण मे महिन्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले होते। हे 7 रुग्ण ग्रामीण भागातील होते आणि ते असिम्प्टोमॅटिक होते। या 7 रुग्णांना कोणत्या प्रकारची लक्षणं नव्हती। या 7 रुग्णांची त्यांच्याबरोबर ज्यांचा संपर्क आला त्यांचेही संपर्क करून त्यांच्याही तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या विषयी ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या दृष्टीनं आजची ही परिषद आपण आयोजित केलेली आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या महिन्याभरामध्ये पूर्ण राज्यभरातनं 7,500 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे RNA सॅम्पल्स हे आपण अधिक अभ्यासासाठी आणि जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले होते। या 7,500 पैकी 21 सॅम्पल्समध्ये हा जो नवीन व्हेरियंट ज्याला म्हटलं जातं, ज्याला डेल्टा प्लस अशा नावानेही संबोधित केलं जातं, हा आढळला आहे। आणि त्यापैकी आपल्याला जशी माहिती मिळाली काल की रत्नागिरी जिल्ह्यातले 9 आणि जळगाव जिल्ह्यातले 7 सॅम्पल्स आहेत। आता यामध्ये थोडासा अजून आपण आढावा घेतला, माहिती घेतली, तर हे 7 सॅम्पल्स होते हे आपल्या जिल्ह्यातले एकाच क्लस्टरमधले होते, म्हणजे एकाच क्षेत्रामधले होते। आपल्या जिल्ह्यातनं 100 आपण सॅम्पल्स पाठवले होते या एक्सरसाइजसाठी, त्यापैकी हे 7 सॅम्पल एका क्लस्टरमधले होते। नंतर ह्या 7 ज्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे हे सॅम्पल्स होते त्यांची आपण डिटेल माहिती घेतली, त्यांचा अभ्यास केला, तर लक्षात आलं की हे 7 जण मे महिन्यामध्ये पॉझिटिव्ह आले होते। हे एकाच क्लस्टरमधले, म्हणजे एकाच भौगोलिक एरियामधले होते, ग्रामीण क्षेत्रातले सगळे आहेत। कुठला क्षेत्र आहे ते अधिकृत कम्युनिकेशन झाल्यावर ते आम्ही जाहीर करूच। 7 जण हे असिम्प्टोमॅटिक होते, त्यांना कुठल्याही प्रकारचं लक्षण किंवा सिव्हिअरिटी नव्हती आणि हॉस्पिटलाइज करण्याचीसुद्धा त्यांना गरज पडली नाही। त्यानंतर पुढची एक्सरसाइज आपण खबरदारीची बाब म्हणून केली की या 7 लोकांचे जे काही क्लोज कॉन्टॅक्ट आहेत आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट आहे या सगळ्यांची ट्रेसिंग केली, त्या सगळ्यांची टेस्टिंग केली आणि पूर्ण त्या क्षेत्राची जेव्हा आपण मास स्क्रीनिंग केली तेव्हा हे लक्षात आलं की त्या क्षेत्राची पॉझिटिव्हिटी आहे ती 1.21%, 1.21% आहे, म्हणजे जी बऱ्यापैकी जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटीशी मिळती जुळती आहे। आणि त्या ठिकाणी फार काही केसेसचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे किंवा फार त्या ठिकाणी काहीतरी सिव्हिअरिटी डिसीजचे असं सुद्धा काही दिसून नाही आलं। ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जो ट्रेंड होता त्याच पद्धतीची पॉझिटिव्हिटी, त्याच पद्धतीचा डेथ रेट हा त्या भागामध्ये सुद्धा दिसून आला। त्यामुळे आता ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मी स्पष्ट करू इच्छितो की जरी हा वेगळा व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये जनुकीय बदल झालेले आहेत त्यामुळे हा एक नवीन व्हेरियंट असल्याचं आतापर्यंतच्या रिसर्चमधनं निष्पन्न जरी झालं असलं तरी हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे की नाही, म्हणजे तो चिंता करण्यासारखा आहे की नाही याच्यासाठी अजून काही अभ्यासाची गरज आहे। सध्या तरी आपला डेटा सांगतो की हे 7 लोक ठणठणीत आहेत आणि असिम्प्टोमॅटिक, हॉस्पिटलमध्ये सुद्धा न दाखल होता हे लोक बरे झालेत आणि त्या भागामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी रेट हा सामान्यच आहे, 1.21% आपल्या जिल्ह्याच्या ॲव्हरेजच्या बरोबर येतो। त्यामुळे याच्यात अजून ॲनालिसिस होईपर्यंत आपण अशी काही अटकळ बांधू नये की हा फारच घातक आहे किंवा घातक नाही, आपण थोडं थांबूया। आपण अजून सॅम्पल्स या भागातले आणि जनरली पण जिल्ह्यातले पाठवलेले आहेत, त्याचा रिझल्ट लवकरच येईल आणि त्यानंतर आपल्याला त्याबाबतीत भाष्य करता येईल। 100 सॅम्पल पाठवतो, त्या 100 पैकी हे 7 आपल्या याच्यातले निघाले, अर्थात 100 ही सॅम्पल साईज तशी फार जास्त नाही। आपण यावेळेस थोडं जास्त सॅम्पल पाठवण्याचं नियोजन करतो आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे असं काही नाही की फक्त जळगावमध्ये स्पेसिफिक आहे। त्यामुळे आपण यांना फक्त त्या गावामध्ये चांगला कंटेनमेंट सर्व्हे करून घेतला त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आणि ह्याच्या उपचाराच्या पद्धती किंवा काय ते आपल्याला अजून जेव्हा रिसर्च होईल तेव्हाच कळेल, पण सध्याचा जो आपल्याकडे एम्पिरिकल डेटा आहे की जो आपण बघून हे केलेला आहे, जरी रिसर्च नसता झाला तर या अनुभवावरनं जो डेटा मिळालेला आहे त्याच्यावरनं आतापर्यंत तरी याच्यासाठी वेगळं काही फार असं दिसून आलेलं नाही आहे। आपले आहे तेच प्रोटोकॉल्स आपण याच्यात पालन करतो, त्यामध्ये कुठंच फॉरेन ट्रॅव्हलिंगचा इतिहास नाही आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की हा माणूस टू माणूस अतिशय वेगानं पसरत जातो कोविडचा विषाणू, पहिल्या लाटेपासूनच आपण बघतोय। त्यामुळे याचा विस्तृत अभ्यास INSOCAG असेल किंवा NIV असेल, ICMR असेल यांच्या स्तरावरती सुरू आहे।
अधिकृत एकदा आल्यावरती आपण जाहीर करू. आता जर आपण जाहीर केलं तर थोडा पॅनिक होण्याची शक्यता आहे. अधिकृत कम्युनिकेशन आल्यावरती आम्ही ते जाहीर करू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.